ओके ओके जय शिवराय मित्रांनो, जय जवान जय किसान। आज बैलगाडी प्रेमींसाठी, बैलगाडी चालक मालक तसेच शेतकरी बांधवांसाठी सोन्याचा दिवस आहे, कारण आज महाराष्ट्रातील हिंदकेसरी मैदान पुसेगाव हे मैदान आज बैलगाड्यांचा शर्यत भरलेले आहे आणि श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं सुंदर असं हे मैदान पार पडणार आहे आणि याच मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण निघालेलो आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या या बैलगाडी शर्यतीचा आनंद घ्या। बैलगाडी म्हटलं की अग्रगण्यानं जे नाव घेतलं जातं ते म्हणजे पंढरीनाथ फडके आणि त्यांच्याच फार्म हाऊसपासून आपण पोचलेलो आहे। वर्धनगडाच्या पायथ्याशी त्यांचं सुंदर असं फार्म हाऊस आहे आणि पुशेगावपासून जवळच हे फार्म हाऊस आहे। माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय हे फार्म हाऊस आहे आणि इथून पुढं आपण पुशेगावची बैलगाडा शर्यत बघण्यासाठी जाणार आहे आणि सुंदर असं हिंदकेसरीचं मैदान त्या ठिकाणी बघणार आहे। केसरी मैदान पुशेगाव या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय हा पूर्ण जनसमुदाय डोंगराला जणू लाल फुलांचं दृश्य आलेलं आहे। ही सर्व डोंगरावरती बसणारी माणसं आहेत आणि इकडं तुम्ही पूर्ण एरियामध्ये बघू शकताय की गाड्या आणि किती मोठ्या प्रमाणावरती गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि फार मोठं हे मैदान आणि अतिशय आटीतटीची बैलं किंवा एकदम हिंदकेसरी बैलं या ठिकाणी आलेली आहेत आणि सुंदर असं हे पुशेगावचं मैदान भरलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं झेंडा पाडला, माझ्यासोबत असे दोन व्यक्ती आहेत त्यांनी पुशेगावात पहिल्यापासून झेंडा पाडला। झेंडा पाडताना तुम्ही काय काय बघता? मित्रांनो, अतिशय ज्येष्ठ व्यक्ती आपल्याबरोबर आहेत, त्यांनी जवळजवळ 35 वर्ष फक्त झेंडा
टाकण्याचं काम केलेलं आहे. तर मला सांगा, झेंडा आतापर्यंत तुम्ही लय टाकले असतील, तर तुमच्या आठवणीत असा कुठला बैल आहे की झेंडा सगळ्यात जास्त उठला? किसान गाडी म्हणून तर आमच्या गावचा सुधर म्हणून नाही, पण ते बैल असा असायचा की त्याची लक्ष झेंडू पाडणार असं प्राण सारखं सारखं माग पुढे बैलाला माहीत असते झेंडं कधी पडणार मालकाच्या अगोदर बैलाचं लक्ष देणार आणि ते बरोबर माझा बावटा हलायच्या अगोदर उडी मारणार. बैलाचं खूप असत बैलांचं सापूर शिक्षण दिसत कसं बोलतो तर सत्याचं कसं ह्या अड्डा कृषकात अड्डा प्राप्त नामांकित की जवळजवळ 75 वर्ष झाली तसं उत्तर मला तर इथे अन्याय कधी कुणावर आणि निकाल योग्य असतो. आता किती वर्षाला चालू आहे आणि काय आत्ता अनुभव काय नक्की कुशेगावच्या बैलगाड्या? आता हा 14 ठरत होतो. आता आतापर्यंत अनुभव असा की 7 वर्ष तर आपल्याला बैलगाड्या सगळ्या बोलत होत्या आणि आता हे अड्डा चालू झाल्यापासून कुशेगावात एक चैतन्य निर्माण झालं की हा अड्डा म्हणजे आमचा देवस्थान चालतो. तिथं काय कोणाची वर्गणी घेतली जात नाही किंवा कोणाचं काय नाही वैयक्तिक हा पक्काचा कोणाचा अड्डा नाही. हा अड्डा फक्त गावकऱ्या जातो आणि गावकऱ्याचं नाव कसं असतं देवस्थानसाठी देवताचं कसं बरबाटी या तुम्ही बोलतो. शेवटचा प्रश्न घेतो, आता 14 बोलला फेरा पळताय तुम्ही, पण मला सांगा आत्तापर्यंत जी बैलं म्हणजे जे सुटतात त्यांना सोडणाऱ्यांची भूमिका काय असते? तुम्ही म्हणला काय काय बैल झेंड्याकडे बघून पळतात, पण सोडणाऱ्यांची भूमिका काय असते? सोडणाऱ्यांची भूमिका एकच असते की झेंड्याकडे लक्ष देत असतात की झेंडा पडता बैलाचा कसरा म्हणजे हात सोडून घेतो की जेणेकरून बैलांना जंप घेतो. जंप घेतली मग कुर्ती चालू शकतो. जंप घ्यायच्या अगोदर जर मालकाने लक्ष घेतलं तर गाडी इथंच उभी राहते, बाकी गाड्या पळून जाते त्या ज्याचं लक्ष येते, पण ज्याचं लक्ष नाही त्याची गाडी इथं मग त्याला इलाज नसतो. गाड्या सुटलेल्या असतात ज्यांना पडणार. मित्रांनो, ह्यांना आत्ता 15-13 जातो पळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यांना काम करू द्या, कारण त्या झेंडं पडण्यावरच पूर्ण गाड्या उभ्या आहेत. भेटूया आता 15-13. सचिन दोन गाड्या मग काही गाडे माग लक्षात कसं आलं मला आता. आता उशीर नाही दादा, अजिबात आज घेऊ नका.
पुशेगावमध्ये आलेल्या काही बैलप्रेमी आणि शेतकऱ्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊया. तर नमस्ते काका, तुम्ही कुठून आलाय काय? आम्ही आलो कुकरवाड तालुका. हा, आणि तुम्हाला पुशेगावच्या मैदानाबद्दल काय वाटतंय? छान छान वाटतंय एकदम. आता बऱ्याच दिवसातून मैदान चालू झालेलं आहे, तर या मैदानाविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आनंद व्यक्त करतो. हा, आणि इतक्या वर्ष मैदान बंद असताना सुद्धा तुम्ही बैल जपली किंवा आपली परंपरा जपली याबद्दल आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय. आणि तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही बैलप्रेमींना किंवा शासनाला काय सांगू इच्छिता? असंच चालू राहावा खेळ. हा, खेळ असाच चालू राहावा म्हणजे हा कंटिन्यू बैलगाडींची शर्यत चालू राहावी. म्हणजे बैलगाड्या शौकीनांना
गाय भेटतात, पहिले चांगली सांभाळतात. हा सांभाळतात आणि आपली देशी गाय सुद्धा वाचते याच्यामुळे. गाय सुद्धा आपल्या घरी राहू शकते. हा तुमच्याकडं हा एकच बैल आहे का? एक बैल आणि दुसरा एक खंड बारक आणि दोन गाय आहे त्या दिवशी. होय, तर बघा अशी संस्कृती जपण्याचं हे काम करत आहे. आणि पुशेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आता तुमचा फेरा झाला का? नाही अजून झाला. झाला ना? काय झालं? नाही झाला म्हणजे असं दोन नंबरमध्ये बसलेला आहे, त्यांचा फेरा झाला. पण कसं पैलवान म्हटल्यानंतर हार जीत असतेच. कधी गाडी सुटताना हे होतं किंवा कधी काय प्रॉब्लेम येतात, पब्लिकला बैल बुजला जातो, अशा अनेक संकट असतात, त्यातूनही बैल पळले जातात. त्या बैलाची जात कुठली आहे? मनसुरी खिल्लारी. मनसुरी खिल्लार का? तर बघा तुम्ही बघू शकताय मनसुरी खिल्लार जातीचा हा बैल आहे आणि एकदम चांगला बैल या काकांनी सांभाळलेला आहे. सव्वा दोन वर्षाचा आहे, फक्त सव्वा दोन वर्षाचा हा बैल आहे आणि एकदम शांत. आता माझ्या दिसण्यावरून तर समोर दिसतोय त्याच्यावरून भरपूर शांत असा हा बैल आहे. आता काय हा बैल तुम्ही पळवणार आहे किंवा देणार आहे दुसऱ्याला? देणार आहे. म्हणजे विकणार आहे? कारण? कारण आता दुसरा एक कोण आला पाहिला. होय, म्हणजे दुसरा अजून एक बैल ह्याच्या पाठीमागे घरी आहे, त्याला व्यवस्थित सांभाळायचं, त्यामुळे हा द्यायचा आहे. चालेल. साधारणतः किती किमतीपर्यंत द्यायचा आहे हा बैल? सव्वा दोन लाखापर्यंत. सव्वा दोन लाखापर्यंत. सुंदर असा बैल आहे आणि शरीर एष्टी त्याची बघितली, सव्वा दोनच वर्षाचा बैल आहे, फक्त शरीर एष्टी एकदम सुंदर आहे. महाराष्ट्रातल्या या हिंद केसरी मैदानाला जणू काही यात्रेचंच रूप प्राप्त झालं आहे. लाखो हजारोच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक आणि बैलगाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर नोंदवल्या गेल्या. परंतु कोरोनाचं नियमामुळे एकच दिवसाची शासनाची परवानगी असल्याकारणाने या ठिकाणी फायनल होऊ शकला नाही, कारण अंधार पण पडला. त्यामुळे सर्व गाड्यांना, राहिलेल्या शेवटच्या नऊही गाड्यांना समान बक्षीस वितरण करण्यात आले. आणि हा अलौकिक असा पुशेगावचा सोहळा, बैलगाड्यांचा सोहळा, बैलप्रेमींचा सोहळा पार पडला. हे दृश्य बघून जणू लोकांच्या डोळ्यांची पारणी फिटल्यागतच झाली. जय जवान जय किसान. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा.